आजही 24 तास एक पाऊल पुढे. आपल्याला माहिती आहे की बुद्ध गयात नुकतेच झालेल्या 9 स्फोटांच्या पार्श्वभूमीवर देशात महत्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी झालेत. मात्र तेवढंच नाही, मुंबईकरांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण आपल्याला आठवत असेल, जुलै महिना सुरू झालाय आणि मुंबईत झालेले जास्तीत जास्त स्फोट हे जुलै आणि ऑगस्टमध्येच झाले. मुंबईकरांनो सावधान, जुलै आणि ऑगस्ट महिना आलाय. जुलै आणि ऑगस्ट मध्ये झाले जास्तीत जास्त स्फोट. मुंबईवर झालेल्या हल्ल्यांचा इतिहास पाहिला तर जुलै आणि ऑगस्ट महिने मुंबईकरांसाठी जास्तीत जास्त धोकादायक राहिलेत. तब्बल 5 वेळा मुंबईकरांनी याच महिन्यांमध्ये दहशतवादी हल्ल्यांची किंमत मोजली आहे. जुलै 2003 घाटकोपर बेस्ट बस मध्ये स्फोट, 4 ठार 32 जखमी. ऑगस्ट 2003 गेटवे आणि जवेरी बाजार स्फोट, 52 ठार 100 जखमी. जुलै 2006 पश्चिम रेल्वे साखळी स्फोट, 209 ठार 700 जखमी. जुलै 2011 झवेरी बाजार आणि दादर मध्ये तिहेरी स्फोट, 17 ठार 131 जखमी. ऑगस्ट 2012 पुण्यात 4 स्फोट 1 जखमी. जुलै आणि ऑगस्ट मध्ये मुंबईकर सर्वात जास्त कामात व्यस्त असतात, त्यामुळे प्रवास करताना घ्यायच्या खबरदारीकडे अनेक वेळा दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळेच हे हल्ले घडत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे 2 महिने आता सुरू झाले असताना पोलिसांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे हे मर्यादित नको, मुंबईकरांनीही प्रवास करताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. अनोळखी वस्तूंना हात लावला नाही, त्यांची माहिती वेळेवर पोलिसांना दिली, आपल्या आसपास संशयास्पदरित्या कोणी राहत असेल त्याची माहिती पोलिसांना दिली तर अनेक अनर्थ टळू शकतात. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सांगतो, मुंबईकरांनो सावधान, जुलै ऑगस्ट महिना सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास एक पाऊल पुढे.